दरवर्षीप्रमाणे शक्ती फाउंडेशन परतवाडा यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी भव्य दहीहंडीच्या आयोजनाचे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात येत असते. दिनांक 27 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाला हैदराबाद भाग्यनगरचे आमदार राजा भैया ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. विशेष म्हणजे मिस्टर इंडिया पैलवान संग्राम चौगुले यांच्यासह संचालिका हर्षा रिचारिया हे सुद्धा आपली हजेरी लावणार आहेत. येथील दहीहंडीचे मुख्य आकर्षक शिवमुद्रा डीजे पुणे राहणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार रवी राणांसह माजी खासदार नवनीत राणा यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी शक्ती फाउंडेशन यांची भव्य दिव्य दही हंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीमध्ये पहिलं पारितोषिक 1,11,111 रुपयाचं ठेवण्यात आलं असून दुसरं पारितोषिक 55,555 रुपयाचं असून तिसरं पारितोषिकसुद्धा 33,333 रुपये ठेवण्यात आला आहे. आपण बघत असणार कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा मैदान आहे आणि हा मिर्ची शेड या नावाने ओळखला जातो. मिर्ची शेडमध्ये दर गुरुवारी मिर्ची आणि गुराढोरांचा बाजार भरतो. विशेष म्हणजे हा संपूर्ण मैदान चारीकडून सुरक्षित असल्यामुळे अचलपूर पोलीस स्टेशनने या क्षेत्रामध्ये दहीहंडीची परवानगी शक्ती फाउंडेशनला दिली आहे. शक्ती फाउंडेशन यांची दहीहंडीमध्ये लाखोच्या संख्येने गर्दी जमते. मागील 3 वर्षापासून लगातार ही दहीहंडी सुरू आहे. विशेष म्हणजे यावेळेस मुख्य आकर्षण म्हणून जे मागील 2 वेळेस मिस्टर इंडिया ज्यांनी पहलवानीमध्ये पारितोषिक पटकावलं असे संग्राम चौगुले येथे येत आहेत. आणि आपण बघत असणार की स्वतः ॲडव्होकेट प्रमोद से गडरेल या ठिकाणी स्वतः या दहीहंडीसाठी अवलोकन करण्यासाठी आलेले आहे. हा संपूर्ण परिसर जिथे आपला कॅमेरा जात आहे हा परिसर दहीहंडीच्या दिवशी पॅक होतो आणि याची संपूर्ण तयारी जी आहे येणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी करण्यात येत आहे. येणाऱ्या 27 तारखेला इथे संग्राम चौगुले पहलवान हे येथे येत आहेत आणि मागे या दहीहंडीचं स्वरूप हा खूप भव्य दिव्य होता. इथे शक्ती फाउंडेशनचे अध्यक्षसुद्धा श्यामसिंह गडरेल हे सुद्धा उपस्थित आहे. अधिकता श्यामसिंह गडरेल यांनी खूप मोठ्या स्तरावर परतवाडा म्हणजे दहीहंडी काय असते याचं स्वरूप मुंबई आणि पुण्याच्या या पार्श्वभूमीवर परतवाडा अचलपूर येथे दाखवलेलं आहे. परतवाडा येथे तिसऱ्यांदा शक्ती फाउंडेशनचे भव्य दिव्य दहीहंडीचा कार्यक्रम हा उद्या 27 तारखेला आयोजित करण्यात आला आहे. परतवाडा येथे शक्ती फाउंडेशनने ऐतिहासिक दहीहंडी ही सुरू केली होती आणि ही दहीहंडी निरंतर सुरू आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष त्याचप्रकारे शक्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक ॲडव्होकेट ठाकूर प्रमोद सिंह गडरेला जाणून घेऊया काय काय तयार आहेत आणि यामध्ये कोणकोण वक्ते कोणकोण याच्यामध्ये पाहुणे येत आहेत. सर्वप्रथम जय श्रीराम. उद्या दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे शक्ती फाउंडेशनद्वारा भव्य दहीहंडी उत्सवाचे आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या जुळ्या शहरामध्ये प्रसिद्ध बॉडी बिल्डर संग्राम चौगुले तसेच अँकर हर्षा रिचारिया आणि प्रखर हिंदुत्ववादी विचारधारा असलेले भाग्यनगरचे आमदार माननीय राजा भैया ठाकूर यांना देखील आपण या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून निमंत्रित केलेले आहे. माझी आपल्या माध्यमातून सर्व हिंदू नागरिकांना विनंती आहे, आवाहन आहे आणि निमंत्रण आहे की या हिंदुत्वाच्या उत्सवात सहभागी होऊन याची शोभा वाढवावी आणि याला सफल करण्यासाठी मदत करावी. एकूणच आज जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपालकाला असतो आणि गोपालकालाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीची सुरुवात येते म्हणजे अचलपूरला त्याच मुंबई आणि पुण्यासारखी दहीहंडी आपण दाखवली. नाही,
विषय असा आहे की कुठली गोष्ट जर मुहूर्तावर केली तरच त्याचं महत्त्व राहतं आणि उद्याचा जो दिवस आहे तोच खरा दहीहंडीचा दिवस आहे आणि त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील सर्व मोठमोठ्या शहरांमध्ये दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो. काही लोक आपल्या सवडीने त्याचं आयोजन करतात, तेही योग्य आणि चांगलं आहे. कारण की ह्या उत्सवामागं उद्देश फक्त एकमात्र हा असतो की सर्व हिंदू समाज एका ठिकाणी एकत्रित व्हावा, त्याने हिंदुत्वाची ताकद दिसून येते, समाज संघटित आहे हा मेसेज जातो. तर ते बरेच दिवस अजून पूर्ण राज्यभर दहीहंडी उत्सव चालू असतो, पण शक्ती फाउंडेशन ही मुहूर्तावर दरवर्षी या उत्सवाचं आयोजन करतं. शेवटचा प्रश्न, या कार्यक्रमाला जिल्ह्याचे सुद्धा नेते आणि सर्व आपले पदाधिकारी उपस्थित? हो, या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व नेते, आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय खासदार अनिलजी बोंडे साहेब, माननीय माजी आमदार नवनीतताई राणा, तसेच माजी खासदार नवनीतताई राणा, तसेच माझी आत्ता आमदार रविभाऊ राणा बडनेरा विधानसभाचे, ते देखील उपस्थित राहणार आहेत आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी सहकारी देखील उपस्थित राहणार आहेत. एकूणच शक्ती फाउंडेशनची दहीहंडी ही 27 तारखेला उद्या 4 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात येणार आहे आणि या दहीहंडीला राजा भैया ठाकूर जे एक हिंदू प्रखरवादी हिंदुत्ववादी वक्ते आहेत आणि ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासन अचलपूर यांनी याला परवानगी रीतसर दिलेली आहे आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲडव्होकेट गडरेलजी यांनी केलं आहे. मी कॅमेरा पर्सन मोनीसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज परतवाडा.